एसटी वाहकाचा प्रामाणिकपणा नुकताच पाहायला मिळाला. मोहोळ शहरातील महिलेचे हरवलेले 16,500 रुपये त्यानं पुन्हा महिलेच्या स्वाधीन केले. सध्याच्या कलियुगात प्रामाणिकपणाचा काही लोकांना विसर पडल्याची अनेक उदाहरणं आहेत. परंतु मोहोळ शहरातील सोनाली चव्हाण या पंढरपूर इथं हॉस्पिटलच्या कामासंदर्भात जात असताना तुळजापूर कोल्हापूर बस क्रमांक MH 2816 या प्रवासादरम्यान त्यांचं 16,500 रुपयांचं पॉकेट बसमधील सीटच्या खाली पडलं होतं. एसटी पंढरपूर इथून कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होऊन तासभर झाल्यानंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की आपलं पॉकेट हरवलं आहे. त्यांनी शोधाशोध केली. बसमध्ये ते पॉकेट पडलं का याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सांगोला येथील वाहक नियंत्रण कक्षात कॉल करून वाहकानं शोधाशोध केली असता ते पॉकेट बैठक व्यवस्थेच्या सीट खाली मिळून आलं. ते पॉकेट सोनाली चव्हाण यांना वाहक नियंत्रक विलास देसाई यांच्या हस्ते परत करण्यात आलं. ते मिळाल्यानं त्यांनी एसटी वाहक कर्मचारी शहा शौकत अली ख्वाजा बक्कल नंबर 25408 यांचा सत्कार केला. त्या कुटुंबानं वाहकाच्या प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वाहक नियंत्रक विलास देसाई, तानाजी गायकवाड, किरण स्वामी, बुवा चौधरी आदी उपस्थित होते. आणि एका मॅडमचं त्यात पॉकेट पडला होता गाडीत. त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर माझं अजून पॉकेट पडलेलं आहे, ते पॉकेट तुम्ही बघून असेल तर मला सांगा. मी सर 0 मिनिटात ते बघून त्यांना सांगितलो आणि त्यांचा पॉकेट त्यांना मोहोळच्या कंट्रोलदार समक्ष त्यांना देऊन टाकलं. पंढरपूर ते पंढरपूर प्रवास करत असताना माझी रक्कम 16,500 रुपये हरवली होती. त्याच्यामुळं आज रोजी मला वाहतूक नियंत्रण विलाही वेसाईतर्फे मिळाली.